सबकी सुनी, थोड़ा कुछ तो सबने कहा, थोड़ा थोड़ा समझा भी, मगर दिल ये माने कहा। बस इसकी जिद है दिल बेफिकर लापता, कैसी ये धुन है खोकर भी कुछ ना मिला। इस दिल की आदत यही है गिर कर संभलता नहीं है, जालिम समझता नहीं है ये कोई जुबान। ये दिल पे परवाह, कतरा कतरा हो गया दिल ये बिखरता गया। दुनिया गुजरती रही फिकर लापता, कैसी ये धुन है खोकर भी कुछ ना मिला। इस दिल की आदत यही है गिर कर संभलता नहीं है, जालिम समझता आधी आमचं एवढं आर्थिक परिस्थिती नव्हती, ती जन्मल्यापासून आमची खूप भरभराट होतून आलेली, आणि ती आली तर आमचं म्हणजे बोलू शकत नाही, शब्द नाही, घरात लक्ष्मी आली बोलली तरी काही प्रॉब्लेम नाही, आणि ती आत्ता जाते तर ते सण नाही होत आम्हाला। आणि घराला आमचा घरचा एक उजवा हात आहे तो आम्ही दुसऱ्यांच्या हातात देतो। तेरी बोली बोलूंगी मैं, तेरी ही बानी गाऊंगी मैं, तेरे इश्क दा चोला पहन के मैं तुझ में ही रंग जाऊंगी, तेरे इश्क दा चूड़ा पहन के मैं तुझ में ही सज जाऊंगी। त्या गोष्टीला ही आनंद आहे आणि ह्या गोष्टीला ही आहे। आणि पप्पाही तिचे वेळेवर आले नाही तर ती पहिले फोन करते, पप्पा तुम्ही कधी येताय जेवायला, आणि पप्पालाही तिच्यापासून धावत नाही आहे। आता माहीत नाही पुढचं काय लाईफ आहे। खूप मस्ती खोर होती इतकी की हा पप्पांच्या पोटात झोपल्याशिवाय तिला झोप यायची।
आम्ही कुठेही तिचे पप्पा रात्रीचे 2 वाजताही शूट करून यायचे, तर ती रात्रभर वाट बघायची आणि पप्पांच्या पोटावर जेव्हा झोपायची तर तिला असं वाटायचं की मी स्वर्गात झोपली, ती इतकी सुंदर झोपायची, इतकी तिचे खूप सुंदर म्हणजे त्याला शब्द नाही आहे. आणि सकाळी पप्पांना कुठेही शूटला जायचं असतं तर ती पप्पांनी आंघोळ घालायची आणि नंतरच ती आंघोळ करायची, नाही तर माझ्याकडनं तर कधी नाही करायची. आणि पप्पाचं फार होतं तिला, कितीही वाजू द्या तर ती वाट बघायची. स्पेशली फॉर शॉपिंग खूप क्रेझी आहे ती शॉपिंगसाठी, तिची चॉईस सगळ्यात बेस्ट आहे घरा. सो इट्स लाईक की हां खूप मिस करणार आहे, कारण की आता युजली तिला कधीही फोन करून बोलवू नाही शकत आम्ही तिला की ये चल अँड ऑल. खूप मिस करणार आहे, सकाळी उठल्या तिची असते की लाईक अरे अंकिता उठ, इट्स व्हेरी मच लेट, उठ मम्मी बोलवते. या तीच आम्हाला सकाळी रोज उठवते आणि इन केस आम्ही खाली लेट गेलो तर बेल रिंग करून करून इरिटेट करते. Pooja did not wake us up. In fact, she's already woke us up. Still, we say that she did not wake us up. बेस्ट मुमेंट असं बघायला गेलं तर माझ्यामध्ये फर्स्ट चॉईस तीच आहे. काय घ्यायचं असेल, कसली परमिशन पाहिजे असेल, कुठे बाहेर जायचं आहे, ओके फर्स्ट पूजाला कन्व्हिन्स करा, मग मम्मी डॅडी स्वतः कन्व्हिन्स होतात. आणि ती आम्हाला सांगते की लाईक मम्मा पप्पा कोणत्या मूडमध्ये आहे, की ही गोष्ट आम्ही त्यांना सांगितल्यावर त्यांच्याकडून आमच्यासाठी ती परमिशन मिळणार आहे. होणार की नाही होणार, की येत बसू घ्यायली पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, तसं ती गाईड आहे आपली. आणि आता ते गाईड तर राहणारच ऑब्व्हियसली, तिला काय आता आम्हाला परमिशन पाहिजे असेल मॉम डॅड करून तिलाच फोन करणार तरी, बट स्टील हां काय काय वस्तू आहे मिस करणार ऑब्व्हियसली. मेंबर एक आमचा डायनिंग टेबलची एक चेअर आता खाली राहणार. Oh, yeah.
दिसल्या नाही तर मम्मी पप्पा कुठे गेले, आणि मी दिसली नाही तर पप्पांना आम्ही सगळ्यात जास्त मिसिंग करणार दोघं पण. आणि हेही सकाळी आले कुठून जिमून तर पूजा पहिला वाक्य राहतो त्यांच्या तोंडात, देवाच्या आधी पूजा शब्द. आता माहिती ਛੱਡਿਓ ਨਾ ਕਿ ਤੇਰੇ ਬਿਨ ਦਿਲ ਨਹੀਂ ਲੱਗਣਾ ਜਿੱਥੇ ਵੀ ਤੂੰ ਚੱਲ. ਮੈਂ ਕਾਇ ਕਰ ਸ਼ਕਲਾ ਤਾਂ ਕਾਇ ਕਰਤੋ ਪਨ ਤੇ ਜੀ ਵਸਤੂ ਤੇ ਪਾਈ ਜੇ ਜਿਹਦਾ ਟਾਈਮ ਔਰ ਦਿਲ ਆਨੰਦ ਦੇਇਆ ਚ ਕੁਟਲਾ ਕੋਈ ਸ਼ਬਦ ਦਿਲਾ ਮੈਂ ਤੇਲਾ ਨਾਰਾਜ਼ ਨਹੀਂ ਕਰਤਾ. ਅਨੇ ਦਿਜਾ ਅਸਾ ਨਸ਼ੀਬ ਹੈ ਕਿ ਤੇਜਾ ਜੇ ਵਸਤੂ ਹੋਣ ਇਹਨਾਂ ਨਹੀਂ ਪਨ ਤੇਜਾ ਨਸ਼ੀਬਾਨੀ ਤੇ ਤੇਜਾ ਕੜੇ 101% ਤੇ ਯਾਇਚ ਕੁਟਲਾ ਗੋਸ਼ਟ ਪਾਈ ਜੇ ਦਿਲਾ ਮੈਂ ਨਾ ਬੋਲਾਇਚਾ ਨਹੀਂ ਤੇਲਾ माझं म्हणजे कुठून पण अरेंजमेंट करून तुला पहिला आनंद द्यायचं. सचिया मोहब्बत रे माही जिथे और नहीं मिलना जिथे भी तू चले माही मैं तेरे पीछे पीछे चलना. घरात असं आहे की ती एकदम म्हणजे मस्ती कर, म्हणजे एकदम मस्ती कर, अख्खा दिवस मस्ती पाहिजे तुला, दुसरं काय नाही. तिच्यासाठी मी काय किती केलं तर कमीच आहे, एक तर माझ्या कलीचा तुकडा आहे. तर बघू आता पुढे काय होत. रंग तेरा चढ़या एक हुण कोई रंग नहीं हो चढ़ना जिथे भी तू चले अक्षरशः ढकलून द्यायची की प्लीज पप्पा हिला कुठून आणलंय तुम्ही गटरातून आणि हिला फेकून द्या आणि मला अलाउ मी टू स्लीप ऑन डॅड्स टमी. हा काइंड ऑफ थ्रो मी ऑफ. आई रिमेंबर वन पॉइंट लाइक वी वर इन हॉस्टेल टुगेदर आणि तिने माझे फ्लिक्स कापले होते, इथपर्यंत माझे केस कापले समोरचे, ते पण रात्रीचा प्रँक होता तिचा. शी वॉज सो मस्ती. I got it.
boys used to really get scared of her because she had literally hit one of the guy. And can you cut this? मी जाऊन लहानपणी छबी होतो आणि एकोणी माझे गाल खिचायचं ती पहिले ह्याची त्यांच्याशी भांडायला घ्यायचे गाल नऊ खिचा माझा लाडका वगैरे कमी झालं बट आता पण आहे म्हणजे सेमच आहे दीदी आहे इट्स हॅपन हा सगळ्यात लाडका होता तिचा तो आताही आहे पण हा थोडा त्याला थोडा इगोइस्टिक प्रॉब्लेम आहे आजला तर म्हणून ती थोडं हँडल करते त्याला बट ठीक आहे फाईन इट्स लाईक अ सेकंड मॉम टू अस व्हेन यू मूव मॉम अँड डॅड गॉट इट होम शी इज द वन इज टेकिंग केअर ऑफ होम टेकिंग केअर ऑफ अस टेकिंग केअर ऑफ एव्हरीबॉडी From the day when you came to BEd college and you sat next to me, from that day when we started having a conversation, and in the back of my mind I thought, I think meri is bandi ke sath kafi samay tak chalegi, but given the fact what kind of people we had in our class, you know that. Moha moha ke she pulled me out from my hostel and said nahi anjali hum bahar ja rahe hain khane ke liye mujhe nahi pata jana hi padega and you know how much I hated it but frankly I really love you for that now because you've created so many memories for me with respect to different eating joints I don't think koi bhi mere dost mujhe itne sare eating joints mein nahi leke gaye honge tu hoga zara pagal tune mujhko hai chuna kaise तूने अनकहा सब सुना तू होगा जरा पागल
ब्यूटिफुल मेमोरीज इन बी एड क्लासरूम. हम कितनी ज़्यादा ही पढ़ाई करते थे क्लास में. सो ऑल इन ऑल इट वॉज वेरी नाइस. एंड नाउ दैट यू आर गेटिंग मैरिड आई एम फ्रैंकली सैड अ बिट बट अगेन हैप्पी बिकॉज यू मूविंग मूविंग इन टू द नेक्स्ट फेज ऑफ लाइफ. एंड दिस इज मी विशिंग आउट गिविंग यू बेस्ट विशेज फॉर योर मैरिड लाइफ टू यू एंड रोहित. एंड आई होप रोहित एंड यू विल वर्क आउट थिंग्स गुड इन अ गुड वे एंड यू बी हैप्पी.